हॅलो, हाय, नमस्ते. मी रुपाली. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची गौराईसाठी साडी बघणार आहोत. ही साडीची पद्धत देखील गौराईला खूप छान दिसत होती. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजचा व्हिडिओ कुठल्याही रिझनवरती आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि साडी कशी वाटली ते देखील कमेंट करा. तर या ठिकाणी साडी जी आपण नेसणार आहोत गौराईला, त्याच्यासाठी मी अशा प्रकारे सावर साडीचा वापर करणार आहे. आजचा जो पॅटर्न असणार आहे तो खूप वेगळा असणार आहे, त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सावर साडीचा वापर करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जो पदराचा भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे. पदराचा भाग तयार करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला ज्या मिऱ्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. याची जी रुंदी असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त देखील घेऊ शकतात, पण सहसा गौराईला आपण ज्यावेळेस साडी वेअर करतो त्यावेळेस मात्र आपल्याला ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोड्या छोट्याच ठेवायच्या आहेत. तर मिरी टाकून घेतलेले आहे. आता वरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला पिनाच्या साह्याने हा भाग या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता पुढच्या बाजूला आपल्याला जवळपास एक हात असं परत पुढील बाजूस ज्या वरच्या मिऱ्या आहेत त्याच कंटिन्यू करून त्या ठिकाणी परत आपल्याला ज्या प्लेट्स आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत. साडी ज्यावेळेस कडक असते त्यावेळेस मिऱ्या टाकणं थोडंसं अवघड होतं, त्यावेळेस कुणाची तरी मदत घ्या. ठिकाणी आपल्याला परत एकदा पिनअप करून घ्यायचं आहे, पिन लावून घ्यायचे आहे. ठीक आहे, आता हे बघा पदराचा हा आपला भाग अशा पद्धतीने शोल्डरवरती येईल. त्यासाठी मी अशा प्रकारे एक हाताचं असं अंतर घेतलं आणि मग येथे पिनअप केलेलं आहे. आता आपल्याला जी नेसती बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला परत ज्या मिऱ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी अशा प्रकारे एक हाताशी साडी सुरुवातीला सोडून द्यायची आहे. ही बॅक साईडला आपली ही साडी जाणार आहे त्यासाठी. आणि त्या ठिकाणाहून परत आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे एकदम बारीक बारीक अशा ज्या मिऱ्या आहेत त्या टाकत जायच्या आहेत. आता मिऱ्यांची रुंदी मी बघा एवढीच घेत आहे. हे बघा 3 ते 4 बोट अशी फक्त एवढीच अशी रुंदी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. जितक्या तुम्ही बारीक मिऱ्या घेणार तितक्याच ज्या साडीच्या ज्या पुढच्या मिऱ्या आहेत त्या दिसायला खूप सुंदर दिसतात. आता ह्या मिऱ्या कितपत टाकायच्या आहे एक अंदाज धरायचा आहे. आपला हा जो पदराचा भाग आहे या ठिकाणी असा येणार आहे आणि मागून पुढं आपल्याला अशा प्रकारे पुढच्या बाजूला ही आपली साडी येणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला अंदाज धरून मग आपल्याला मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. त्या बघा या ठिकाणी मी असं आधी पदर टाकून बघितला आणि एक अंदाज धरला की आपल्याला अजून किती मिऱ्या घ्यायच्या आहेत. आता या ठिकाणी थोडा एक्स्ट्राचाच ठेवायचा आहे कारण की इथे आपण कमरेवरती बारीक बारीक अशा चुन्या घेणार आहोत त्याच्यासाठी. आता बघा इथे मिऱ्या टाकून झाल्यानंतर आपल्याला या मिऱ्यांना वरच्या बाजूला परत सेफ्टी पिनच्या साह्याने या मिऱ्या एकत्र करून व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत. म्हणजे ज्या मिऱ्या आहेत त्या सुटणार नाहीत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे मोठ्या सेफ्टी पिनचा वापर करायचा आहे. ठीक आहे, आता वरच्या बाजूला आपल्या ह्या प्लेट्स झालेल्या आहेत पण आपल्याला खालच्या बाजूला देखील सेम पद्धतीने ज्या प्लेट्स आहेत तयार करायच्या आहेत. हे बघा वरून खाली आपल्याला सरळ अशा ह्या प्लेट्स व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा प्रकारे शेवटी आता या ठिकाणी पण मी काय करणार आहे टाचण पिन ही लावून घेणार आहे. नंतर आपल्याला या मिऱ्या ज्या आहेत त्या मोकळ्या करता येतात. ठीक आहे, ते बघा अशा प्रकारे हां खालच्या आणि वरच्या बाजूला या ठिकाणी मी ज्या मिऱ्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी हा एक हात असं मी साडी सोडली होती पण आपल्याला हा जो भाग आहे ना शेवटचा या बॅक साईडचा जो सेंटर आहे तिथपर्यंतच घ्यायचा आहे. त्यासाठी पुढच्या बाजूला परत एवढा हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो उरतो आहे. मी परत या ठिकाणी त्याचा मिऱ्या टाकून घेते. जितक्या जास्त मिऱ्या येतील साडीला तितकंच आपली जी साडी आहे ती खूप दिसायला सुंदर तयार होते. आता या ठिकाणी साडीची जितकी उंची होती ना मी तितकी पूर्ण घेतलेली आहे. ठीक आहे, तर आपला जो साचा आहे त्याला ही उंची खूप जास्त होती
त्यासाठी आपल्याला साडी काय करायची असते, फोल्ड करायची आहे. आणि पुढच्या बाजूला एक छल्ल्याचा आकार येईल मिऱ्यांचा, त्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला फोल्ड करून पुढच्या ह्या ज्या मिऱ्या आहेत त्या पुढे घ्यायच्या आहेत. त्या कशा मी तुम्हाला दाखवते आता. त्याआधी मी सुरुवातीला परत या ठिकाणी जितकी आपल्याला साडी फोल्ड करायची आहे त्या ठिकाणी परत ह्या मिऱ्या व्यवस्थित मी पकडून घेते, म्हणजे मिऱ्या ज्या आहेत त्या आपल्या मागं पुढे होणार नाही. हे बघा, पुढच्या बाजूला मी हा भाग फोल्ड करणार आहे अशा पद्धतीने. जितकी आपल्याला उंची हवी आहे तितका उंचीचा आपल्याला अंदाज धरायचा आहे. आणि या हिशोबाने बघा अशा पद्धतीने आपल्याला ही साडी ठेवायची आहे. आता या ठिकाणी मी हा भाग फोल्ड केला, पण इथं ही जी नेस्ती बाजू आहे, नेस्ती बाजू आपल्याला अशा पद्धतीने बॅक साईडला येईल. आता जितकी आपण फोल्ड केलेली आहे मिऱ्यांच्या बाजूला तितकीच नेस्त्या बाजूने देखील ही साडी अशा पद्धतीने फोल्ड होईल. आता मी या ठिकाणी अशा पद्धतीने या ज्या मिऱ्या आहेत त्या आता आपल्याला एका दोरीच्या साह्याने पॅक करून घ्यायच्या आहेत. ही साडी इतकी अवघड नाही आहे, फक्त सुरुवातीला हा हे जे जजमेंट आहे एवढंच फक्त तुम्हाला जमलं पाहिजे. ही जी काही एवढी पद्धत आहे फोल्ड करण्याची आणि पॅक करण्याची तितकी तुम्हाला जमले पाहिजे. त्यापुढे साडी घालणं ही खूप सोपी आहे. नेस्ती बाजू आपल्याला इकडच्या बाजूला टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि कमरेवरती हा भाग असा धरायचा आहे. आणि या ठिकाणी आपला जो पदराचा भाग आहे हा पुढच्या बाजूला इकडे सोडून द्यायचा आहे. हे बघा, आता या ठिकाणी मी काय करणार आहे, दोरीच्या साह्याने आपल्याला या ज्या मिऱ्या आहेत त्या पॅक करायच्या आहेत. पुढच्या बाजूला आणते दोरी. हा जो छल्लेचा भाग आहे हा इतकाच येईल, त्यासाठी मी हा भाग थोडा वरती घेत आहे. नंतरून हा आपला पुढच्या बाजूला जो पदर असणार आहे त्यामध्ये तो भाग असाही लपलाच जाणार आहे. त्यासाठी तुमची जितकी साडीची म्हणजे जितका साचा असेल तुमचा गवराईचा, त्या साच्याच्या हिशोबाने तुम्ही उंची धरून बाकीचं तुम्ही ॲज इट इज करायचं आहे पॅक कर. तर इकडच्या बाजूला ज्यावेळेस आपण दोरी बांधतोय ना, मागचा हा जो भाग आहे, ए बघा हा जो बॅग आहे मागच्या बाजूला, तो पण दोरीच्या साह्याने आपल्याला पॅक करायचा आहे. करा अजून पॅक. असं पॅक बांधून घ्यायची आहे, आपली साडी सुटणार नाही त्या हिशोबाने. ए बघा, आता ही जी बाजू आहे नंतरून आपली पदराच्या आतल्या बाजूला अशी लपली जाईल. तुम्ही अशा प्रकारे फोल्ड करून परत इथे पण एक दोरी लावून घेऊ शकता. या ठिकाणी मी परत आणखीन एक दोरी घेतलेली आहे एक्स्ट्राची, आणि त्याला परत पॅक करून घेते, म्हणजे आपली साडी जी आहे ती खालच्या बाजूला निसटणार नाही त्यासाठी. आणि बघा, ही जी एक्स्ट्राची साडी आहे ती पण आपल्याला आतल्या बाजूला अशी फोल्ड करून घ्यायची आहे, आणि या ठिकाणी परत आपण ही दोरीने पॅक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता आपल्याला हा जो पायाचा भाग आहे, हे बघा हा जो पायाचा भाग आहे या ठिकाणी अशा प्रकारे पॅक करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा पायाचा भाग जो आहे तो पॅक करून घ्यायचा आहे. पिनांच्या साह्याने परत आपण हा भाग इथे रेडी करून घ्यायचा आहे. आपला पायाचा पुढचा भाग. आता या ठिकाणी हा पदराचा भाग घ्यायचा आहे, आणि तो आपल्याला खांद्यावरती टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला खांद्यावरती हा पदराचा भाग टाकून घ्यायचा आहे. आणि वरच्या ज्या मिऱ्या आहेत त्या पण व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगमध्ये करून घ्यायच्या आहेत. खांद्यावरती जो आहे हा पदराचा भाग जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा भाग आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित प्लेस या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, हा जो भाग दिसतोय या भागामध्ये आपल्याला व्यवस्थित अशा प्लेट्स या टाकून घ्यायच्या आहेत. आता या प्लेट्स कशा टाकायच्या ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा जो भाग आहे हा व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी पॅक करायचा आहे. आता या ठिकाणी जे आपण बारीक चुन्या घेणार आहेत त्या चुन्या घेत असताना आपल्याला बॉलपिनचा वापर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने नेहमी कपडा हा लावून घ्यायचा आहे.
हे बघा, सुरुवातीची ही जी प्लेट्स होती एक, त्याला मी अशा प्रकारे इथे पिनअप करून घेतली. आता आपल्याला या ठिकाणी हा जो जितका कपडा आपला उरलेला आहे त्या कपड्याच्या बारीक बारीक अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. आता बघा, ह्या ज्या प्लेट्स आहेत या व्यवस्थित आपल्याला छानपैकी फिनिशिंगमध्ये घ्यायच्या आहेत आणि बारीक बारीक अशा चुना टाकून घ्यायच्या आहेत. अशा हे बघा, अशा बॉलपिनचा वापर आपल्याला करायचा आहे. बॉलपिनच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे छोट्या छोट्या या पिना सॉरी छोट्या छोट्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. या चुन्यांमुळे आपली जी साडी आहे, साडीला जे काही फिनिशिंग आहे ते खरं ह्या चुन्यांवरतीच असतं. आता बघा, हा पायाचा भाग आहे. आता बघा, ही जी पायाची बाजू आहे या ठिकाणी पण आपल्याला पिनांच्या साह्याने हा भाग येथे पॅक करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे. म्हणजे या साडीचा जो पायाचा भाग आपण असं पॅक करतो ना, त्यामुळे आजूबाजूने आपल्याला थोडासा नऊवारीचा लुक येतो ह्या साडीला. त्यासाठी आता हा जो एक्स्ट्राचा कपडा होता हा व्यवस्थित आतल्या बाजूला आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि या ठिकाणी परत आपण एक पिन लावून घेणार आहोत, म्हणजे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आतल्या बाजूला चालला जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे. आता आपल्याला पुढच्या ह्या ज्या मिऱ्या आहेत त्या ओपन करायच्या आहेत. या ठिकाणी साडीची थोडीशी हाईट मला जास्त वाटते, त्यासाठी वरच्या बाजूने मी परत अशा प्रकारे या जे मिऱ्या आहेत त्या ओढून घेते. हे बघा अशा प्रकारे. म्हणजे तुमच्या ही जर मोठ्या झाल्या मिऱ्या आता तुम्हाला प्रश्न पडेल कशा प्रकारे छोट्या करायच्या, तर अशाच पद्धतीने आपण वरच्या बाजूला परत ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या वरच्या बाजूला काढून घेऊ शकतो. हे बघा अशा प्रकारे आपल्या व्यवस्थित ह्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत असतात. आता या ठिकाणी हे जे स्टँड मी घेतलेलं आहे ते अशा पद्धतीचं आहे, पण या ठिकाणी जर तुमचा लोखंडी स्टँड असेल ना तर सेम पद्धतीने तुम्ही वेअर करू शकतात. फक्त इतकंच आहे की तुम्हाला हा जो पायाचा भाग आहे ना तो पॅक करण्याची गरज नाही, तो मोकळाच राहील इकडनं आणि इकडनं. बाकी सेम ॲज इट इज हीच पद्धत असणार आहे. आणि या ठिकाणी प्लेट्स टाकण्यासाठी अशा प्रकारे आपला जो स्टँड आहे तो लोखंडी स्टँड, त्याला पण आपण अशा पद्धतीने जो कपडा आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता लोखंडी स्टँड कुठला असणार आहे त्याचं मी जर जमलं असतं मी इथे बाजूला फोटो तुम्हाला दाखवून देईल कुठल्या स्टँडला मी सांगते इथे. तर सेम पद्धतीने स्टँडने आपल्याला अशा प्रकारे कपडा लावून घ्यायचा आहे आणि बाकीचं ॲज इट इज साडी तशीच घालायची आहे. फक्त पायाचा भाग जो आहे तो आपल्याला पॅक करता येणार नाही, तो सरळ सरळ राहील. बाकी सेम पद्धतीने आपण त्या स्टँडला देखील ही साडी वेअर करू शकतो. आता ही जी एक्स्ट्राची साडी आहे ती परत मी आतल्या बाजूला फोल्ड करून टाकून घेते. त्या साडीला तुम्ही छल्ला साडी नाव देखील देऊ शकतात, कारण की ज्यावेळेस आपण नऊवारी साडी शिवतो आम्ही त्यावेळेस अशा प्रकारे फक्त इथे पेशवाईचा ओचा येतो आणि हा छल्ला सेम येतो. मोठं असेल तर तुमची साडी इतकी उरणार नाही, स्टँड जर छोटं असेल तर मात्र वरच्या बाजूला इतकी साडी ही थोडीशी उरते. काही हरकत नाही, आतल्या बाजूला आपला जो पदर असतो हा असाही त्या भागामध्ये तो लपलाच जातो, त्याच्यामुळे तो इतकं दिसून येत नाही. आता हे ज्या प्लेट्स आपण घेतलेल्या आहेत या प्लेट्सला देखील आपल्याला अशाच सेम पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, वेगवेगळ्या अशा मोकळ्या करायच्या आहेत. अशा हे बघा, ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या अशा प्रकारे छल्ल्यासारख्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. हे स्ट्रेटनरच्या साह्याने या मिऱ्यांना परत एकदा प्रेस करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे हेअर स्ट्रेटनरचा वापर करून तुम्ही ह्या ज्या मिऱ्या आहेत त्याला छान अशी फिनिशिंग देऊ शकतात. अशा प्रकारे स्ट्रेटनरचा वापर केल्यामुळं काय होतं, हे ज्या मिऱ्या आहेत त्या दिसायला खूप छान अशा सुबक दिसतात आणि त्या व्यतिरिक्त आपली जी साडी आहे त्याला फिनिशिंग पण खूप छान येते. त्यासाठी स्ट्रेटनरचा वापर करून तुम्ही ह्या मिऱ्यांना प्रेस करू शकतात. आता स्ट्रेटनर वापरताना आपल्याला टेम्परेचर थोडं कमीच ठेवायचं आहे. जसं आपण हेअरसाठी वापरतो टेम्परेचर हायला लावायचं नाही आहे,
तर टेम्परेचर हे थोडंसं कमीच ठेवायचं आहे. 160-180 डिग्रीवरती तुम्ही जे हेअर स्ट्रेटनर आहे ते यूज करू शकतात, कारण की आपल्या साड्या ज्या आहेत त्या सिल्कच्या असतात, त्यासाठी साड्या जळण्याच्या चान्सेस जास्त असतात. हे याच्या पण ज्या प्लेट्स आहे त्या सेम पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत. आजूबाजूला जे काही वॉइस येते त्याकडे थोडं प्लीज इग्नोर करा, कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज येणारच. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी मी प्रेस करून घेतलेला आहे. आता या ज्या हा जो छल्ल्याचा भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे मोकळा करायचा आहे. एक एक प्लेट्स आपल्याला अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे ती सुंदर असा छल्ला दिसतोय साडीचा. हिची वरची एक्स्ट्रा साडी आहे त्याला परत आपण व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे. जितकी तुमची साडीची हाईट असेल, कारण ही ज्यावेळेस आपण साडी नेसतो ती थोडी थोडी खाली येतेच, त्यासाठी परत शेवटी या ठिकाणी असं साडीची हाईट मोजून घ्यायची आहे आणि ही जी काही दोरी आहे ती व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. थोडीफार नेसताना ही थोडंसं लूज पडतेच, त्यासाठी परत आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे. आतल्या बाजूला असा लपला जाईल अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचं आहे. आता बघा हा जो आपला मिऱ्यांचा भाग आहे या मिऱ्यांच्या भागामध्ये आपल्याला हा भाग व्यवस्थित झाकून घ्यायचा आहे. छल्ल्याचा शेवटची जी मिरी आहे ना त्याला आपल्याला अशा प्रकारे ओपन करायची आणि आतल्या बाजूला पिन लावून घ्यायची, म्हणजे जी पिन वरती दिसत होती ना ती दिसणार नाही. एवढं अशा प्रकारे, ठीक आहे, अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या मिऱ्यांच्यात सुद्धा पिना अशाच सेम पद्धतीने लावून घेतल्या तरी चालेल, म्हणजे आपल्याला ज्या पिना आहेत त्या दिसणार नाही. करायचं प्रेस करायचं वरती पकड. आता या ठिकाणी हा पदराचा भाग मी परत मोकळा केलेला आहे. या प्लेट्सला देखील आपल्याला छान प्रेस करून घ्यायचा आहे. ताळी धर एकदम वरती. हां हे बघा ह्या ज्या प्लेट्स आहेत ना याला परत आपण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा ह्या ज्या मिऱ्या आहेत पुढच्या, ह्या पण प्रेस केल्यामुळं काय होतं पुढच्या बाजूला ज्या मिऱ्या आहेत दिसायला खूप सुरेख दिसतात. हे बघा इथला पुढचा जो कपडा आहे अशा पद्धतीने पॅक होऊन जातो. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हा छल्ल्याचा भाग किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि खालच्या या मेऱ्या पण मस्त अशा तयार झालेल्या आहेत. अशा एक एक करून व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. वाटली गरज प्रेस करण्याची तर परत एकदा प्रेस करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी पदराचा जो भाग आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा पद्धतीने हाताला देखील गुंडाळून घेऊ शकतात किंवा वरच्या बाजूला पदर देखील टाकू शकतात. हे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आपली हा साडी ही घालून झालेली आहे. आता पदर आपण अशा प्रकारे टाकून घेऊ शकतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताला देखील अशा पद्धतीने रॅप करून घेऊ शकता किंवा मोकळा सोडला तरी चालेल आणि पदर घेतला तरी चालेल. तर या ठिकाणी साडी झालेली आहे. मी आता फुल अँड फायनल रिझल्ट शेवटी दाखवते, सगळे दागिने घालून घेते आणि मग तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी साडी तयार होईल. आणि आजची साडी जर नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबत कमेंट देखील करून सांगा की आजची साडी कशी झाली होती.
साडी जी आहे माझी कंप्लीट झालेली आहे. गौराईला नेसवलेली आहे साडी. खूप छान प्रकारे ही साडी दिसत आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. लवकरच भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.